नमस्कार, मी प्रतीक्षा काकडे स्वागत करते तुमचे कृषी जागरणच्या बुलेटिन मध्ये। तर पाहूया बातम्यांचा वेगवान आढावा, त्याआधी नजर टाकूया आजच्या टॉप हेडलाइन्स वर। 170 शहरात स्वस्त दरात कांद्याची विक्री, ऊस दराची दुसरी बैठकही निर्णयाविना, स्वाभिमानीची आक्रोश पदयात्रा आजपासून पुन्हा एकदा सुरू, उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढण्याची शक्यता, 25 लाख शेतकऱ्यांना मिळणार 1352 कोटी, पाहूया या संदर्भात सविस्तर बातम्या। भारतात सध्या कांद्याचे भाव सातत्याने वाढल्याचं पाहायला मिळतंय। देशात विविध शहरांमध्ये कांद्याचे किरकोळ दर 60 ते 90 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, मात्र दुसरीकडे कांद्याचे दर कमी करण्यासाठी सरकारनं पावले उचलली आहेत। सरकारनं आपला कांद्याचा बफर स्टॉक पुन्हा काढण्यास सुरुवात केली आहे। देशातील 170 शहरे आणि 685 केंद्रावरील स्टॉल्स वरून 25 रुपये प्रति किलो दराने कांद्याची विक्री सुरू केली आहे। कांद्याच्या वाढत्या किमती पाहता सरकारने बफर स्टॉक बाहेर काढणे आणि कांदा आयात करणे अशा उपाययोजना केल्या आहेत। ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशभरातील प्रमुख केंद्रामध्ये बफर स्टॉक मधून कांद्याचे वितरण सुरू आहे। किरकोळ ग्राहकांना NCCF आणि नाफेड द्वारे चालवल्या जाणाऱ्या मोबाईल व्हॅन द्वारे 25 रुपये प्रति किलो सवलतीच्या दराने कांदा मिळत आहे। गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसाला प्रति टन 400 रुपये द्यावेत या मागणीसाठी गुरुवारी म्हणजे तारीख 2 रोजी कारखानदार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात झालेली दुसरी बैठकही कोणत्याही निर्णयाविना झाली आहे। त्यावेळी ते बोलत होते। त्यावेळी बोलताना राजू शेट्टी काही मुद्द्यांवर बोलले की जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनी मला चर्चेसाठी फोन आला होता। यावेळी पालकमंत्री मुश्रीफ यांनी काहीतरी मार्ग काढा असे म्हणाले आणि यामुळे माझी एक पावले पुढे येऊन तोडगा काढण्याची तयारी आहे, परंतु कारखानदारांनी चिरीमिरी दिल्यासारखा दर समोर ठेवला आहे तर मी तोडगा काढण्यास मान्य करणार नाही। आमची मागणी 400 रुपये दुसरा हप्ता द्या अशी आहे, हा आग्रह सोडतो। तुम्ही काय मार्ग काढणार ते सांगा, मलाही संघर्ष नको आहे। या बैठकीत कारखान्याचे अध्यक्ष आले नाहीत। कारखान्यांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या अध्यक्षस्थानी चर्चा करून साखर कारखान्याशी योग्य तो तोडगा काढावा, जोपर्यंत तोडगा निघणार नाही तोपर्यंत कारखाने सुरू करायचे नाहीत, कारखाना रेटून चालू करायचा आणि आंदोलन मोडून काढणार अशी चर्चा मला ऐकायला मिळत आहे। असा प्रयत्न झाल्यास आमची संघटनाही जशास तसे उत्तर देण्यास तयार आहे, असं देखील राजू शेट्टी म्हणाले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आक्रोश पदयात्रा आज सकाळपासून पुन्हा एकदा सुरू झाली आहे। जयंत पाटील यांच्या साखराळे येथील राजाराम बापू सहकारी साखर कारखान्यापासून सुरू झाली आहे। मराठा आरक्षणास पाठिंबा देण्यासाठी ही आक्रोश पदयात्रा खंडित करण्यात आली होती। काल मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले उपोषण मागे घेतले आणि या उपोषणास पाठिंबा म्हणून राजू शेट्टी यांनी 22 दिवसाची 522 किलोमीटरची आक्रोश पदयात्रा 13व्या दिवशी स्थगित केली होती। त्या पदयात्रेस आज सकाळी राजाराम बापू साखर कारखाना साखराळे येथून सुरुवात झाली आहे। आक्रोश पदयात्रा आज पुन्हा सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंत या यात्रेने जवळपास 350 किलोमीटरचे अंतर पार केले असून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे आक्रोश पदयात्रा पोहोचली होती। आतापर्यंत या पदयात्रेचा शिरोळ इचलकरंजी, कागल, गारगोटी, बुदरगड, राधानगरी, करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, शिराळा, इस्लामपूर असा प्रवास झालेला आहे। राज्याच्या कमाल आणि कमाल तापमानात चढ उतार सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राज्याच्या उत्तरेकडील भागात गारठा जाणवतोय तर दक्षिणेकडे मात्र अद्यापही जोरदार थंडीची प्रतीक्षा आहे। कुठे दिवसा थंडी तर कुठे ऊन, आज राज्याच्या तापमानात चढ उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने देखील वर्तवली आहे। राज्याचा कमाल आणि कमान तापमानात चढ उतार सुरू असल्याचं तुम्हाला सर्वांना पाहायला मिळतंय। कधी राज्यात सकाळी वातावरणात थंडी जाणवत आहे तर काही भागात दुपारी उन्हाचा झटका जाणवतो आणि पुन्हा रात्री थंडी जाणवत आहे। राज्याच्या उत्तरेकडील भागात गारठा वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे देशाच्या सपाट भूभागावरील निचांकित 10.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। राज्याच्या दक्षिणेकडे मात्र अद्याप जोरदार थंडीची प्रतीक्षा आहे। उत्तर महाराष्ट्रातील गारठा कायम असला तर उर्वरित राज्यात मात्र थंडीची प्रतीक्षा आहे। जळगाव पाठोपाठ धुळे, निफाड, छत्रपती संभाजीनगर, पुणे येथे तापमानाचा पारा 15 अंशाच्या खाली कोसळला होता तर उर्वरित राज्यात किमान तापमान 15 ते 20 अंशाच्या दरम्यान आहे। किमान तापमान घट होणार असल्याने उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने आज वर्तवला।
पंतप्रधान खरीप पीक योजनेअंतर्गत 21 दिवसांचा पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसान भरपाईपोटी दिला जाणाऱ्या रकमेच्या 25% अग्रिम देण्यासाठी विमा कंपन्या तयार झाल्यात. राज्यातील 17 जिल्ह्यांमधील 24,47,000 शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई देण्यास विमा कंपन्या तयार झाल्यात. या शेतकऱ्यांना 1,326 कोटी रुपये भरपाई मिळणार आहे. तर पुणे आणि सांगली जिल्ह्यात पेरणीच होऊ न शकलेल्या 26,300 शेतकऱ्यांना जवळपास 26 कोटी रुपयांची भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्यानुसार राज्यातील 16 जिल्ह्यांमधील सुमारे 25 लाख शेतकऱ्यांना 1,352 कोटी रुपये देण्यात येणार आहे. 4 जिल्ह्यांमध्ये अद्याप विमा कंपन्यांनी रकमेबाबत निर्णय न घेतल्याने आता थेट कृषी सचिवच या कंपन्यांशी बोलणी करणार आहे. तर बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तसंच कृषी जागरणच्या वतीने मोठा सन्मान सोहळा पार पडणार आहे, जो आम्ही तुम्हाला रोज सांगतच आहे, मिलेनियल फार्मर ऑफ इंडिया 2023 अवॉर्ड पुरस्कार सोहळा. तर या पुरस्कार सोहळ्यात जर तुम्हाला सहभागी व्हायचंय आणि तुमची नाव नोंदणी करायची आहे तर आत्ताच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन तुमची नाव नोंदणी करून घ्या आणि या सोहळ्यात सहभागी व्हा आणि तुमचं योगदान देखील द्या. अशाच कृषीच्या वेगवान बातम्या पाहण्यासाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृषी जागरण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.